नमस्कार मित्रांनो मी पवन बिरुटे स्वागत आहे आपलं एम पेसी फंडा या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण बघणार आहोत चुनखडीविषयी संपूर्ण माहिती तर पूर्ण व्हिडिओ बघा आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर आजचा पहिला प्रश्न बघूयात खालीलपैकी चुकीचे विधान ओळखा विधान ए आहे महाराष्ट्रात चुनखडीचे भारतातील एकूण साठ्यापैकी दोन टक्के साठे आहेत विधान बी भारतातील एकूण चुनखडीच्या उत्पादनापैकी महाराष्ट्रामध्ये नऊ टक्के उत्पादन होते ऑप्शन एमध्ये आहे फक्त ए ऑप्शन बीमध्ये आहे फक्त बी ऑप्शन सीमध्ये आहे फक्त सी आणि डीमध्ये आहे वरील सर्व त्याचं योग्य आंसर आहे ऑप्शन क्रमांक डी वरील सर्व दोन्ही विधान चुकीचे आहेत तर कसं काय ते आपण बघू त्याचं विश्लेषण महाराष्ट्रात भारतातील एकूण साठ्यापैकी नऊ टक्के साठे आहेत व भारताच्या एकूण उत्पादनापैकी दोन टक्के उत्पादन महाराष्ट्रामध्ये होते महाराष्ट्रातील एकूण साठे तेराशे एकाहत्तर दशलक्ष टन आहे इथे बघूया की महाराष्ट्रात चुनकडीचे साठे किती आहे फक्त नऊ टक्के आहेत तर उत्पादन फक्त दोन टक्के होते प्रश्न क्रमांक दुसरा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक चुनखडीचे साठे आढळतात ऑप्शन ए चंद्रपूर ऑप्शन बी नागपूर ऑप्शन सी गडचिरोली ऑप्शन डी यवतमाळ याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी यवतमाळ परंतु चंद्रपूर नागपूर गडचिरोली या जिल्ह्यातही चुनखडीचे साठे आढळतात परंतु सर्वाधिक जास्त आहे यवतमाळ जिल्ह्यात प्रश्न क्रमांक तिसरा चुनखडीचा वापर कोणत्या उद्योगात होतो ऑप्शन ए सिमेंट ऑप्शन बी लोखंड व पोलाद ऑप्शन सी कागद ऑप्शन डी वरील सर्व याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी वरीलपैकी सर्व तर चुनखडीचा वापर सिमेंट लोखंड व कागद या उद्योगातही होतो याचं विश्लेषण बघूयात आपण आता चुनखडीचा प्रमुख उपयोग हा सिमेंट उद्योगात सिमेंट तयार करण्यासाठी होतो प्रमुख उपयोग का होता मित्रांनो सिमेंट उद्योगात होतो चुनखडीचा लोह पोलाद उद्योगात फ्लेक्स म्हणून उपयोग केला जातो प्रश्न येऊ शकतो की चुनखडीचा वापर कोणत्या उद्योगात फ्लेक्स म्हणून केला जातो तर त्याचं योग्य अनुसर असणार आहे लोह व पोलाद उद्योगात याशिवाय कागद कापड व साखर या उद्योगात देखील चुनखडीचा उपयोग होतो आयोग प्रश्न विचारू शकतो की खालीलपैकी कोणत्या उद्योगात चुनखडीचा उपयोग होतो त्याच्यामध्ये ऑप्शन येऊ शकता की कागद कापड साखर किंवा सिमेंट लोहपोलाद सो हा पॉईंट नीट लक्षात असू द्या प्रश्न क्रमांक चार यवतमाळ जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात सर्वाधिक चुनखडीचं उत्पादन होते ऑप्शन ए मांजरी ऑप्शन बी वांजरी ऑप्शन सी वनी ऑप्शन डी राजूर याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी वणी येथे सर्वाधिक उत्पादन होते परंतु मांजरी वांजरी राजूर येथेही भरपूर प्रमाणात उत्पादन होते प परंतु सर्वाधिक वनीमध्ये होते प्रश्न क्रमांक पाच खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात चुनखडीचे साठे आढळत नाही ऑप्शन ए सिंधुदुर्ग ऑप्शन बी यवतमाळ ऑप्शन सी औरंगाबाद ऑप्शन डी नागपूर याचं योग्य अन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी औरंगाबाद म्हणजेच सिंधुदुर्ग यवतमाळ आणि नागपूरमध्ये काय चुनखडीचे साठे आढळतात आता आपण महाराष्ट्रातील चुनखडीचे प्रमुख साठे बघू कोणत्या जिल्ह्यात आहे चंद्रपूर जिल्ह्यातील जे चुनखडीचे साठे आहेत ते विंध्यन खडकात आढळतात प्रश्न येऊ शकतो की कोणत्या जिल्ह्यातील चुनखडीचे साठे विंध्यन खडकात आढळतात तर चंद्रपूर जिल्ह्यात चंद्रपूर जिल्ह्यातील आता राजुरा येथे साठे आहेत सांगोडा अवसपूर चांदूर गंगापूर बकारडी नांद्रा पिंपरी आणि वानुजा परत चंद्रपूरमधील वडोदा याच्यामधील पुरुकेपार कोंडारा कामामोहन मरथा निलगाई येथे साठ्या आढळतात नांदगाव एकोडी असं पण एक, एक चंद्रपूरमधील फक्त राजुरा आणि वरोडा लक्षात ठेवलं तरी चालेल गडचिरोली जिल्ह्यात देवलमारी व काटेपल्ली येथे चुनखडीचे साठे आढळतात यवतमाळ जिल्ह्यातील वनी मांजरी वांजरी मुकाटावन शिंदोला राजूर केळापूर याला चणाखा म्हणतात येथे चुनखडीचे साठे आढळतात आणि यवत आपण बघितलं की यवतमाळमध्ये सर्वाधिक चुनखडीचे साठे आहेत ते जवळपास एकोणतीसशे दशलक्ष टन सर्वाधिक चुनखडीचे साठे यवतमाळमध्ये आढळतात अहमदनगर जिल्ह्यात खंडेरावाडी टुफा कामूर कुंडूर येथे चुनखडीचे साठे आढळतात याच्यामध्ये पंच्याहत्तर टक्के कॅल्शियम कार्बोनेट असलेला चुनखडी हा अहमदनगर जिल्ह्यात आढळतो प्रश्न येऊ शकतो की पंच्याहत्तर टक्के कॅल्शियम कार्बोनेट असलेला चुनखडीचा पाका कुठे आढळतो तर कुठे अहमदनगर जिल्ह्यात आढळतो याच्या व्यतिरिक्त नांदेड धुळे नंदुरबार पुणे नगर सांगली सिंधुदुर्ग रत्नागिरी सातारा नागपूरमध्ये सुद्धा चांगल्या प्रकारे चुनखडीचे साठे आढळतात तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर एक नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद